लोकसभेसाठीचं मतदान हे 13 तारखेला पार पडलं आणि आज वाडेश्वर कट्टा या ठिकाणी उमेदवारांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. आपल्यासोबत आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत. निवडणूक झाली, मतदान झालं, 4 तारखेला निकाल पण आहे आणि आज सर्व उमेदवार या ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. बघा, हे अंकुश काकड्याचे, शिरोळाचे, डॉक्टर सतीश असे चांगला एक त्यांनी एक पायंडा पाडला एक ठिकाणी, ठीक आहे. पण याच्यामध्ये निवडणुका झाल्यात, मतपेटीत आता मतदार राजा आहे, 4 तारखेला तो बाहेर येणार आहे. पण तो एकदम चांगल्या पद्धतीने, कुठली लाट बाकी काय गोष्टी याच्यामध्ये नव्हत्या, ह्याच्यामध्ये पूर्णपणे सक्षम पुणेकरांनी जो निर्णय घेतला तो योग्य घेतलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मतपेटीत दिसेल. रवी भाऊ, ह्या निवडणुकीचा पहिलीच तुमची लोकसभेची निवडणूक होती, अनुभव कसा होता एकंदरीत? नाही, मी 10 निवडणुका लढवतो आहे, त्यामुळे महानगरपालिका आणि विधानसभा काय आणि लोकसभा काय ह्या सगळ्या जवळनं बघितलेल्या निवडणुका मी आहेत. पण कालचं जे मतदान दिसत होतं ना, ते वेगळंच दिसत होतं. म्हणजे कार्यकर्ता आहे मी, समोरचे चेहरे वाचणार आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांनी योग्य निर्णय घेतला असं मला वाटतं. या निवडणुकीमध्ये स्मरणात राहील अशी एखादी गोष्ट? सगळे तुम्ही लोक सगळे एकत्र आम्ही काम केलं, सगळे लोकांनी सहकार्य केलं, म्हणजे तुम्ही बी मागे नाही राहिला, योग्य माणसाला सहकार्य करताना दिसलं, 4 मतदारांपैकी योग्य कुठल्या तरी कार्यकर्ता दिसला. त्यावेळी राहुल गांधीची सभा झाली, त्यावेळी ज्यावेळेस राहुल गांधींनी तुमचं नाव पुकारलं, त्यावेळी कसं वाटलं? ते जे पुढं जे मतदार राजा बसला होता त्यांच्याकडनं जे साथ मिळत होती त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की आपण संसदेत भेटू म्हणले. उद्धव ठाकरेंनी सुद्धा तुमचं नाव पुकार. उद्धव साहेबांनी ज्या स्टाईलचे 4 शब्द आलेत आणि सुप्रियाताईंनी ओढत नेलं, म्हणजे एकदम मोठं वाटलं की सुप्रियाताईसारख्या आपल्याला बहिणीसारख्या आहेत बिचाऱ्या, हाताला धरून नेलं आणि पुढं उभं केलं. म्हणजे त्याच्यापेक्षा आपल्या आनंद जीवनात आनंद काय एवढा मोठा. भाऊ, किती मताधिक्य मिळेल असं वाटतंय? गणितच सांगता येत नाही. पुणेकर उतरले होते रस्त्यावर, मी सांगेन एक होईन 5 असंही काहीतरी होऊ शकतं. निवडणुकीमध्ये तुम्ही काही आठवणही सांगितली होती, थोडंसं भावूक झाल्यासही दिसलं होतं सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही बोलत होतात. नाही, काय झालं ते बोलेल मी आता, त्याच्यावर आता बोलायला अर्थ नाही. पण हे सगळं निवडणुकीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी जी यंत्रणा वापरली ती चुकीची, तेवढं दिवशी ती तात्या काय सांगाल, लोकसभेचा अनुभव कसा होता? साहेब, मला वाटतं की हे अतिशय चांगलं पुणेचं नेतृत्व आहे. पुणे शहरामध्ये हे संस्कृती जपल्या जाते. निवडणुकांची निवडणुका झाल्या परवा दिवशी 13 तारीख झाली, विषय संपला. त्याप्रमाणे आज जे मतदानानंतर एकत्र आले, भाजपने यायला पाहिजे होतं, परंतु भाजपच्या उमेदवारांमध्ये आणि भाजपमध्ये आम्ही निवडून येऊ शकतो हा जो त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडेल आणि या शहरामधला खासदार हा वंचितचाच होईल. आता 58 दिवस प्रचार केलास, या निवडणुकीमध्ये आठवणीत राहतील असे मुद्दे कोणते होते? प्रचंड धन्यवाद. माझ्या घरी पण इंद्रायणीच असतो. तुम्हाला धन्यवाद. मला वाटतं की अनेक असे प्रसंग आहेत, वंचितकडनं विशेषतः जे मिळालेलं प्रेम आहे, हे प्रेम न भूतोनं भविष्यते असं प्रेम आहे. आणि मनापासून मला वाटतं की गरिबांनी वसंतमोरेवर जे प्रेम केलं ना पहिल्यांदा, त्या प्रेमातनं मी सांगू शकतो की मला या शहरामध्ये 4 लाख मतदान होईल. आणि 4 लाख मतदान ज्याच्या हातामध्ये, हे मी पहिल्या दिवशी D1 पासून सांगतो आहे, आजसुद्धा रेकॉर्ड ठेवा की ज्याच्याकडे 4 लाख मतदान आहे तो या शहराचा खासदार आहे. हे डोक्यातनं काढून टाका की त्यांना 6.5 लाख मिळालं होतं ना, आता 4 लाख का म्हणताय? ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये मतदानाचा टक्का घसरलेला आहे आणि तो घसरलेल्या टक्क्याचा फायदा हा वंचितला होईल. त्या एखादी आठवण जी तुम्हाला कायम स्मरणात राहील अशी? आठवण म्हणजे मला एका आजीने 1000 रुपये दिले, ही सगळ्यात माझ्यासाठी आठवण चांगली आहे की आजीने 1000 रुपये दिले आणि बाबा तू हे पैसे, मी ते पैसे खर्च नाही केले, ते पैसे मी माझ्या घरामध्ये जो माझं देवर आहे ते देवरामध्ये ठेवलेत. आणि मला वाटतं की असे निवडणुका येत असतात जात असतात, परंतु असं प्रेम आणि असे आशीर्वाद कदाचित नशीब बनायला मिळतात, त्यापैकी मी एक आहे. 13 तारखेला पुणे लोकसभेसाठीचं मतदान पार पडलं आणि आज वाडेश्वर कट्टा या ठिकाणी उमेदवारांसाठी जी फराळाची नाश्त्याची व्यवस्था ही करण्यात आली होती. ज्यांनी ह्याचं आयोजन केलं ते अंकुश काकडे आहेत. अण्णा, काय सांगाल, सगळं आपण नियोजन केलं होतं, काय नेमका उद्देश होता? गेली 10-12 वर्ष पुणे शहराचा सांस्कृतिक कट्टा म्हणून हा वाडेश्वर कट्टा ओळखला जातो. हा वाडेश्वर कट्टा केवळ या ठिकाणी यायचं, इडली सांबर मसाला डोसा खायचा एवढ्यापुरता मर्यादित नाहीत, तर या कट्ट्यावरून विचारांची देवाणघेवाण व्हावी, पुणे शहराची संस्कृती राज्याला समजावी, हा आमचा त्या पाठीमागचा उद्देश होता. राजकारण विरहित
आम्ही मंडळी या ठिकाणी काम करतो, मी असेल, डॉक्टर सतीश देसाई असेल, उज्ज्वल केसकर असेल, श्रीकांत शिरोळे असेल, आम्ही दरवेळेला निवडणुकीमधलं वातावरण चांगलं राहावं याच्यासाठी निवडणुकीपूर्वी आम्ही एकत्र जमतो. सगळ्या उमेदवारांना हसत खेळत निवडणूक लढा असा आमचा संदेश असतो आणि निवडणूक झाल्यानंतरसुद्धा त्यांचे कटू गोड अनुभव आम्हाला ऐकण्यामध्ये या ठिकाणी मिळतात. आज या ठिकाणी प्रमुख तीन उमेदवारांना आम्ही बोलवलं होतं. मुरलीधरमुळे तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण रवींद्र गंगेकर आणि वसंत मोरे आले. त्यांनी या निवडणुकीमधलं वातावरण, त्यांना आलेले चांगले अनुभव वाईट अनुभव सांगितले आहेत. प्रत्येकाने विजयाचा दावा सांगितला आहे. प्रत्येक उमेदवार हा निकाल लागेस तोपर्यंत आपला दावा सांगत असतो, पण पुणेकरांचं मत, पुणेकरांनी काय कौल दिलं आहे हे आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळेल. एक अतिशय चांगली खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली, उमेदवारांनी देखील त्यांचे अनुभव सांगितले आणि अशाच प्रकारचे कट्टे इतर शहरात व्हावेत ते सुरू देखील झालेत. या निमित्ताने पुणे शहराची सांस्कृतिक ओळखली जाते, राजकीय सौहार्द निर्माण केला जातो आणि तो आमचा उद्देश सफल होत आहे असं आम्हाला वाटतं. मी या निमित्ताने स्वानंद भावे यांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला या ठिकाणी वाडेश्वर कट्टा या सुरू करण्यामध्ये परवानगी दिली. राजकीय संस्कृती जोपासली जावी यासाठी वाडेश्वर कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ऍडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर, 8996602004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. मैं ढक्कन पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.